खूप इम्पॉर्टंट युनिट आहे. चार युनिट आहेत आपले, त्याच्यामध्ये हा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट युनिट आहे आणि सगळ्यांचा बेस आहे. येते लक्षात? नोटबुक जे काय कोण सांगते ते साइड बाय साइड लिहून ठेवत. त्यांनी असाइनमेंट दिले सगळ्यांना, ते कम्प्लीट करायचे सगळ्यांनी 2 दिवसात. जे एक पॉईंटची पीपीटी नोट शेअर करायचा राहिला, त्यांनी शेअर केलेला आहे. आज सगळ्या सगळेजण चेक करू शकता. ओके ठीक आहे, सगळे स्टार्ट करूया आपण. पीपीटी शेअर करते मी. ओके पीपीटी दिसते सगळ्यांना? हो दिसते. ओके, सब्जेक्ट आहे आपला रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. युनिट नंबर 2 आहे स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. ओके, युनिट नंबर 2 इज स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. बघूया त्याच्यामधला आपल्याला फर्स्ट पॉइंट आपण आज बघतोय डेटा टाइप्स. आता कुठलीही जरी आपण प्रोग्रामिंग लँग्वेज स्टार्ट करायची असेल, आपल्याला कुठल्याही लँग्वेज प्रोग्रामिंग स्टार्ट करायचं असेल, सगळ्यात आधी आपल्याला काय माहिती असणं गरजेचं आहे? तर त्याचे डेटा टाइप्स. डेटा टाइप म्हणजे काय आहे? डेटा टाइप का लागतात आपल्याला? डेटा टाइप कोण सांगेल? डेटा टाइप आपल्याला का लागतात? स्टोर करायचं ते डिफाइन करते. कुठल्या टाईपचं व्हेरिएबल? आता आपल्याला माहितीये की आपल्याला व्हेरिएबल स्टोअर करणं खूप गरजेचं असतं, बरोबर आहे. मग आता व्हेरिएबल स्टोअर करताना आपल्याला त्याचा डेटा लागतो. आणि डेटा टाईप म्हणजे काय? कुठल्या टाईपचं व्हेरिएबल आहे. ओके, म्हणजे इंटीजर असेल, फ्लोट असेल, कॅरेक्टर असेल, ते आपल्याला समजून घ्यायचं असेल आपल्या सिस्टीमला, तेव्हा आपण डेटा टाईप यूज. अजून कशासाठी लागतं? ही मेमरी स्पेस. कुठल्याही प्रोग्रामचं एक्झिक्युशन करायचं असेल आपल्याला, प्रत्येक व्हेरिएबलला काय असतं? कुठला तरी मेमरी अलोकेट करून द्यावा लागतो. ओके, मग त्याच्यासाठी सुद्धा जेव्हा आपण डेटा टाइप डिफाईन करतो, ऍट द सेम टाइम काय होतं? पर्टिक्युलर व्हेरिएबलला पर्टिक्युलर मेमरी एरिया अलोकेट. म्हणजे जर पर्टिक्युलर डेटा टाइपची काय असते? वेगवेगळी साईज असते. आणि ती वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये डिफर होत जाते. ओके, तसेच काही डेटा टाइप्स आहेत ते आपल्याला बघायच्या. ठीक आहे, वेगवेगळ्या टाईपचे डेटा टाईप आहेत एसक्यूएल मध्ये. कुठले डेटा टाइप्स बघतोय आपण? कुठल्या लँग्वेजचे बघतोय? तर स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेजचे डेटा टाइप बघतोय आपण. आता त्याच्यामध्ये वेगवेगळे टाइप्स, स्ट्रिंग डेटा टाइप, त्याच्यानंतर न्यूमरिक डेटा टाइप्स आहेत, परत डेट डेटा टाइप्स आहेत. ओके, मग त्या स्ट्रिंग डेटा टाइप्स मध्ये कुठले कुठले डेटा टाइप येतात? न्यूमरिक मध्ये कुठे येतात ते आपण वन बाय वन बघू. ओके, फर्स्ट डेटा टाइप इज स्ट्रिंग डेटा टाइप. आता स्ट्रिंग म्हणजे काय असतं माहिती आहे सगळ्यांना? स्ट्रिंग, व्हॉट इज बाय स्ट्रिंग? कलेक्शन ऑफ सेट ऑफ, बोला कोणीतरी, कॅरेक्टर. सेट ऑफ कॅरेक्टर्स. सेट ऑफ कॅरेक्टर्स आर ऑल, इट इज अ सेट ऑफ कॅरेक्टर्स किंवा कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स. किंवा आपण काय म्हणतो इन अदर वे की कॅरेक्टर अरे इज नथिंग बट अ स्ट्रिंग. ओके, व्हॉट इज मीन बाय स्ट्रिंग? आपण काय म्हणू शकतो? कॅरेक्टर अरे इज नथिंग बट अ स्ट्रिंग. अरे कलेक्शन ऑफ एलिमेंट्स ऑफ सिमिलर टाइप्स. ओके, मग तसं जर कॅरेक्टरचं आपण कलेक्शन करत असू तर आपण त्याला काय म्हणतो? इट इज नथिंग बट अ स्ट्रिंग. ओके, जर आता मला स्ट्रिंग काहीतरी डेटा किंवा इन्फॉर्मेशन स्टोअर करायचं असेल पर्टिक्युलर व्हेरिएबल मध्ये, तर आपण स्ट्रिंग डेटा टाइप्स यूज करू शकतो. ठीक आहे, आता त्या स्ट्रिंग साठी सुद्धा आपल्याकडे खूप सारे डेटा टाइप्स आहेत. ओके, आता ते कुठले आहेत? आता फर्स्ट डेटा टाइप आहे त्याच्यामधला कॅर डेटा टाइप. ठीक आहे, आता कॅर सी मध्ये पण तुम्ही हा डेटा टाइप बघितला आहे, बरोबर आहे. कॅर इज यूज कॅरेक्टर टाइप ऑफ व्हेरिएबल. ओके, ठीक आहे, आता याच्यामध्ये बघूया आपण द यूज ऑफ कॅर डेटा टाइप. कॅर डेटा टाइप इट कॅन होल्ड फिक्स लेंथ स्ट्रिंग विच कॅन कंटेन नंबर अँड स्पेशल कॅरेक्टर्स. ठीक आहे, आता जे आपण एसक्यूएल मधले डेटा टाइप जे बघणार आहोत आपण, ते तर आहे फिक्स लेंथ डेटा टाइप किंवा व्हेरिएबल लेंथ डेटा टाइप. ठीक आहे, देर आर टू टाइप्स, लेंथ आणि व्हेरिएबल लेंथ. आता ते ऍक्च्युअली काय किंवा त्या दोघांमधला डिफरन्स काय ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर कॅर डेटा टाइप कधी यूज करायचा? जेव्हा मला लेटर, नंबर, कॅरेक्टर स्टोअर करायचे असतील पर्टिक्युलर स्ट्रिंग मध्ये, तर ते मध्ये काय करणार आहे? कॅर डेटा टाइप यूज करणार आहे.
char data type is used to hold fixed length string which can later letters म्हणजे काय स्मॉल ए टू झेड आणि कॅपिटल ए टू झेड लेटर ओके त्याच्यानंतर नंबर असतील नंबर म्हणजे काय 0 to 9 नंबर सुद्धा आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो जर त्यांनी डिफाईन केलं असेल पर्टिक्युलर व्हेरिएबल कॉलम तर ओके त्याच्यानंतर स्पेशल कॅरेक्टर नाउ व्हॉट इज मीन बाय स्पेशल कॅरेक्टर म्हणजे जे असतात आपले अंडरस्कोर असेल स्टार असेल जे सिम्बॉल्स असतात आपलं रेट आपल्याला लागू शकतं ओके हे जे स्पेशल कॅरेक्टर्स आहेत ते जरी मला स्टोर करायचे असतील एखाद्या स्ट्रिंग मध्ये तेव्हा तरी मी कॅर डेटा टाइप थ्रू ते करू शकते आता कॅर डेटा टाइप कॅन स्टोर लेटर नंबर एज वेल एज स्पेशल कॅरेक्टर्स ओके आता बघूया इट नेक्स्ट पॉइंट काय आहे इट कॅन स्टोर अप टू 2 by 5 कॅरेक्टर्स जर मी कॅर डेटा टाइप दिला असेल पर्टिक्युलर कॉलमचा तर तो किती नंबर ऑफ कॅरेक्टर स्टोर करू शकतो तर मॅक्झिमम ऑफ 255 कॅरेक्टर्स तो येतं लक्षात म्हणजे तुमच्या स्ट्रिंगची लेंथ किती पाहिजे मॅक्झिमम 255 जर तेवढी असेल त्याच्या वरती एक्सेड नाही व्हायला पाहिजे तुमच्या स्ट्रिंगची लेंथ ती कॅर डेटा टाइप तुमचा स्टोर करू शकतो ओके आता सिंटॅक्स काय आहे कॅर डेटा टाइप बघूया आपण सिंटॅक्स बघा काय सिंटॅक्स कॉलम नेम म्हणजे काय आपण हे डेटा टाइप ऍक्च्युली करूया जेव्हा आपण टेबल क्रिएट करायचं ना आपल्याला डेटाबेस हॅलो आवाज येतोय सगळ्यांना हो येतोय सिंटॅक्स काय त्याचा कॉलम नेम त्याच्यानंतर कॅर आणि ब्रॅकेट मध्ये काय देतो आपण त्याची म्हणजे काय सपोज माझ्याकडे एक्झाम्पल बघूया आपण सपोज मला आता कुठला कॉलम कॉलम डिफाइन करायचा पाहिजे डेटा टाइप तर सपोज माझ्याकडे नेम या नावाचा कॉलम आहे ठीक आहे आता मी इथे काय दिला नेम ओके त्याच्यानंतर कॅर डेटा टाइपचं आपल्या नाव त्याच्यानंतर ब्रॅकेट मध्ये आपल्याला काय द्यायची साईज किती दिले मी आता इथं साईज 20 म्हणजे काय नेम कॉलमी व्हॅल्यू जी स्टोअर करणार आहे स्ट्रिंग स्टोअर करणार आहे एंटर करणार आहे ती किती असणार आहे माझी वेट डिफाईन केलं तर ती 20 कॅरेक्टरची असणार आहे मॅक्झिमम ओके आपल्या माझा नेम कुठपर्यंत किती कॅरेक्टर पर्यंत असू शकतो तुम्ही इथं त्याची साईज इथं मेन्शन करू शकता समजलं सगळ्यांना सिंटॅक्स समजला आणि एक्झाम्पल समजला सिंटॅक्स काय आहे नेम त्याच्यानंतर कॅर आणि ब्रॅकेट मध्ये साईज आता हे जे आहेत आपण काय म्हणू शकतो याला जे कीवर्ड्स आहेत ओके एसक्यूएल काय आहे केस इनसेन्सिटिव्ह ठीक आहे व्हॉट इज मीन बाय केस सेन्सिटिव्ह अँड केस इनसेन्सिटिव्ह कॅपिटल आणि सी कसली लँग्वेज आहे सी लँग्वेज माहिती आहे सगळ्यांना सी केस सेन्सिटिव्ह आहे सी कशी आहे केस सेन्सिटिव्ह आहे का इनसेन्सिटिव्ह केस सेन्सिटिव्ह सेन्सिटिव्ह आहे केस सेन्सिटिव्ह आहे बरोबर आहे तसं एसक्यूएल काय आहे के इन्सेन्सिटिव्ह आहे इन्सेन्सिटिव्ह म्हणजे काय आता हा जो कीवर्ड आहे आपल्याला म्हणजे हा काय कीवर्ड एसक्यूएल असेल म्हणजे कुठलेही कीवर्ड असतील डेटा टाइप असेल किंवा कुठलेही माझं आपण टेबल सेट लागणार आपल्याला क्रिएट असेल अल्टर असेल डिलीट ड्रॉप अँड सो ऑन ठीक आहे हे जे सगळे कीवर्ड्स आहेत एसक्यूएल लँग्वेज मध्ये ते कसले आहेत ऑल कीवर्ड्स आर के इन्सेन्सिटिव्ह म्हणजेच काय कॅपिटल मध्ये लिहा स्मॉल मध्ये लिहा ठीक आहे लोअर केस मध्ये लिहा किंवा अप्पर केस मध्ये लिहा काही फरक पडत नाही ओके आलं सगळ्यांच्या लक्षात एसक्यूएल इज केस इनसेन्सिटिव्ह आता जो सगळं लोअर केस मध्ये लिहिलाय चालतो ठीक आहे परत मी काय केला आता सपोज इथं सी कॅपिटल केला नाही फक्त तरी काय प्रॉब्लेम येते ऑल ऑल याच्यावर कॅपिटल मध्ये लिहिले तरी काही प्रॉब्लेम समजतं सगळ्यांना इट इज अ केस इनसेन्सिटिव्ह लँग्वेज ठीक आहे आता हा सिंटॅक्स बघितला आपण डेटा टाइपचा आणि कसे कॉलमचं नाव दिलं सपोज मी नेम त्याच्यानंतर डेटा टाइप कॅर आणि ब्रॅकेट मध्ये दिलं मी 20 आता बघा एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आपण काय म्हणतो कॅर इज अ इट कॅन होल्ड सिक्स लेंथ स्ट्रिंग म्हणजे काय सपोज मी काय केलंय नेम ह्या कॉलमला मेमरी काहीतरी अलोकेट केली आहे की तो कशी होल्ड करू शकतो कॅरेक्टर
सपोज फ्युचर मध्ये माझ्या कॉलम मध्ये एखादा स्ट्रिंग एंटर झाली, त्या स्ट्रिंग मध्ये असेल 20 मार्कर, ओके, फक्त एक कॅरेक्टर एक्स्ट्रा, तर काय होईल, माझ्या याच्यामध्ये एरर येऊ शकते, कारण फक्त कॅर काय करू शकतं, फिक्स लेंथ स्ट्रिंग होल्ड करू शकतो, ओके, ती साईज तुमची व्हॅरी होणार नाही. जर तुम्हाला तसं करायचं असेल, तुम्ही डेटाबेस फक्त आपण आपल्यासाठी बनवत नाही, कुठला टेबल कुणीही ऍक्सेस करू शकता, यूज करू शकतो, बरोबर आहे की नाही? फ्युचर मध्ये त्याची साईज वाढू शकते शकते, त्याचा आपल्याला आधीच नॉलेज नसतं, त्याच्यामुळे हा डेटा टाइप यूज करणं एवढं फिजिबल नाही. मग त्याच्यासाठी दुसरा अजून एक ऑप्शन आहे आपल्याकडे, तर सेकंड ऑप्शन काय आपल्याकडे, तर दुसरा डेटा टाइप. कुठला आहे हा डेटा टाइप, तर वार कॅर डेटा टाइप, ठीक आहे. आता नावातच दिसतंय, वार म्हणजे काय, व्हेरिएबल, ओके, व्हेरिएबल, ठीक आहे. जो कॅर डेटा टाइप मध्ये प्रॉब्लेम येत होता, कुठला प्रॉब्लेम येत होता, जर मी इथं मेन्शन केलं, सपोज मी इथं 20 मेन्शन केले, 21 प्लेनची जर स्ट्रिंग मी ऍड असेल माझ्या पर्टिक्युलर कॉलम मध्ये, तर ती सुद्धा ऍड होऊ शकत नाही, प्रॉब्लेम येणार. आणि अजून एक, ठीक आहे, अफकोर्स झाला प्रॉब्लेम, पण अजून एक प्रॉब्लेम विथ कॅर ह्याच्यामध्ये काय होऊ शकतो, कॅर डेटा टाइप मध्ये मी इथं 20 दिली, लेंथ मी काय दिली आधी 20 दिली, पण सपोज मी स्ट्रिंग एंटर करताना गेली फक्त 10 कॅरेक्टर, ठीक आहे, इथं स्ट्रिंग एंटर करताना काय केली, मी फक्त कॅरेक्टरची केली, पण काय होणार आहे, ऑलरेडी मी नेमसाठी 20, थोडक्यात आपण काय म्हणूया की 20 कॅरेक्टर साठी 20 ब्लॉक ऑक्युपाय होते, ठीक आहे, अज्यूम करूया आपण, ओके, कॅरेक्टर साठी 20 मेमरी ब्लॉक ऑक्युपाय होते, पण जर मी एंटर करताना, इन्सर्ट करताना फक्त 10 लेंथची स्ट्रिंग इन्सर्ट करत असेल, तर काय होणार आहे, जे ऑर्डर 10 आहेत ब्लॉक, ते वेस्टेज होणार आहे, येतं लक्षात, म्हणजे इथं काय होऊ शकतं, वेस्टेज ऑफ मेमरी सुद्धा होऊ शकतं विथ कॅर डेटा टाइप, ठीक आहे, प्रॉब्लेम मला सगळ्यांच्या लक्षात डेटा टाइपचा, ओके, मग तो प्रॉब्लेम ओव्हरकम करण्यासाठी अजून एक डेटा टाइप अवेलेबल आहे इन एसक्यूएल लँग्वेज, तर तो कुठला डेटा टाइप आहे, व्हॅर कॅर डेटा टाइप, ओके, मतलब व्हॅर ऍक्च्युअली इट कॅन होल्ड व्हेरिएबल नेम युजिंग व्हेरिएबल नेम स्ट्रिंग which can contain letters, number and special characters, ठीक आहे, one more time एकच डिफरन्स आहे, कॅर डेटा टाइप पण काय करत आहे, इट कॅन कंटेन लेटर्स, नंबर अँड स्पेशल कॅरेक्टर्स, व्हेर कॅर डेटा टाइप पण काय करतोय, इट कॅन कंटेन लेटर्स, नंबर अँड स्पेशल, ठीक आहे, हे तर झालं दोघांचा युज तर काय झाला इथं सेम झालाय, पण मेन डिफरन्स काय दोघांमधला, कॅर डेटा टाइप मध्ये बघा काय होत आहे, इट कॅन होल्ड ओनली फिक्स नेम, ओके, मार्कर इट कॅन होल्ड व्हेरिएबल लेंथ स्ट्रिंग, समजलं सगळ्यांना. आता फिक्स लेंथ मी सांगितलं, फिक्स लेंथ कसं वर्क करताय, आता बघूया आपण की व्हेरिएबल कसं वर्क करताय. इट कॅन स्टोअर अप टू 255 कॅरेक्टर, याच्यामध्ये पण आपण काय म्हणतोय की मॅक्स आपण किती करू शकतो, तर 255 कॅरेक्टर याच्या थ्रू पण आपण स्टोअर करू शकतो, इन्सर्ट करू शकतो, ओके, दोघांची साईज लिमिट पण काय आहे, दोघांचं सेम कॅर आणि व्हॅर कॅर म्हणतात. हा क्वेश्चन ओव्हरला विचार, ठीक आहे, त्यामुळे हा डिफरन्स दोघांमधला लक्षात ठेवायचा तुम्ही, आणि हे तुम्हाला रोज लागणार, डेटा टाइप तुम्हाला इच अँड एव्हरी टाइम लागणारच आहे, त्याच्यामुळे डेटा टाइप सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्यायचे, दोघांचं लिमिट पण काय आहे, सेम आहे. आता सिंटॅक्स बघूया आपण काय आहे, व्हॅर कॅरचा कॉलम नेम, त्याच्यानंतर आपल्या डेटा टाइपचं नाव काय आहे, व्हॅर कॅर, ते काय साईज, ओके, कॉलम नेम, व्हॅर कॅर आणि साईज. आता बघा एक्झाम्पल, सपोज कॉलम नेम मी काय दिलाय, नेम, ठीक आहे, त्याच्यानंतर व्हॅर कॅर आणि साईज दिली मी त्याची, सपोज 20, ओके, समजले सगळ्यांना. आता या केस मध्ये काय होणार, बघा व्हॅर कॅर मध्ये काय होणार, जरी दिली आहे 20, ओके, जरी मी साईज किती दिली इथं 20, पण सपोज इन्सर्ट करताना कुठल्या युजरने काय केलं, स्ट्रिंग इन्सर्ट केली आहे 21 लेटर्सची, 20 लेटर्सने काय केलं, इन्सर्ट, मग त्या केसमध्ये काय होणार, एरर येणार नाहीये कुठल्या युजर, ओके, किंवा तुम्हाला एरर येणार नाहीये, तो काय करू शकतो, ऑटोमॅटिक त्याची स्वतःची स्वतः काय करेल, व्हॅरी करेल, ओके, काय करणार आहे तो, ऑटोमॅटिकली साईज त्याची व्हॅरी करणार, म्हणजे साईज वाढवणार, ठीक आहे, साईज त्याची 20 जरी आपण इथे डिफाईन केलेली असेल,
आधीच जरी डिफाइन केली असली ऍट दॅट टाइम साईज कॅन बी व्हॅल्यू. ओके, त्याच्यामुळे आपण काय म्हणतो त्याला व्हेरिएबल प्लेन स्ट्रिंग आपण त्याच्यामध्ये बाय युजिंग व्हॅल्यू. समजलं सगळ्यांना? आणि जो सेकंड प्रॉब्लेम होता त्याच्यामध्ये कॅरेक्टर टाइप मध्ये की मेमरी बेस्टेज होऊ शकतो कॅरेक्टर. ओके, मध्ये जर मी 10 प्लेनची स्ट्रिंग किंवा 10 साईजची स्ट्रिंग इन्सर्ट करत असेल तर मेमरी ऑक्युपाय होणार होता ना, फक्त 10 ऑक्युपाय होणार, 10 किंवा 10 मेमरी ब्लॉकची त्याला ऑक्युपाय होणार, राहिलेले 10 तो घेणार नाही. म्हणजे ऍट दॅट टाइम साईज तुमची कमी होणार प्लस वाढणार मेमरी. ओके, त्याच्यामुळे मग तो व्हेरिएबल लेंथ स्ट्रिंग आपण टू वायर काय सोडतो. समजला दोघांना डिफरन्स? कॅर आणि व्हॅरकॅर मधला डिफरन्स समजला सगळ्यांचा? हो. ठीक आहे, काही डाऊट नाही याच्यामध्ये. नेक्स्ट पुढे जाऊया आपण. ठीक आहे, डेटा टाइप आहे टेक्स्ट डेटा टाइप. हा, आता हे आपण थोडेसे डेटा टाइप बघतोय सगळे स्ट्रिंगचे. ठीक आहे, स्ट्रिंग डेटा टाइपचे 3 टाइप आहेत, कॅर, व्हॅरकॅर, टेक्स. ओके, टेक्स्ट डेटा टाइप कधी होतो? टेक्स्ट डेटा टाइप पण काय स्टोर करू शकतो? सगळं तुमचं लेटर, नंबर आणि स्पेशल कॅरेक्टर. ठीक आहे, आता इट कॅन होल्ड फक्त साईज तिथे किती मॅक्झिमम स्टोर करू शकतो कॅरेक्टर. इट कॅन होल्ड स्ट्रिंग विथ मॅक्झिमम लेंथ ऑफ 65,535. ठीक आहे, बघा टेक्स्टची साईज किती आहे. जसे कॅर आणि व्हॅरकॅरची किती होती? फक्त 255 कॅरेक्टर तू स्टोर करू शकतो. तसं टेक्स्ट डेटा टाइपचं नाहीये, कॅन स्टोर अप टू 65,535. जर मला माहित असेल की माझा कॉलम खूप मोठा आहे, म्हणजे कॉलम मध्ये ज्या व्हॅल्यू इन्सर्ट होणार आहे त्यांची साईज खूपच मोठी असणार आहे, तेव्हा मी काय करणार आहे युज करणार. येतं लक्षात? सिंटॅक्स बघा त्याचा काय, कॉलम नेम आणि टेक्स्ट. ठीक आहे, कॉलम नेम आणि टेक्स्ट. आता बघते काय, आपल्याला इथं साईज मेन्शन करायला लागत नाही. जेव्हा आपण बघता डेटा टाइप आहे तर व्हेरिएबल नेम डेटा टाइप आहे, इथं मला साईज मेन्शन करायचं नाहीये. सपोज मी दोन कॅरेक्टर इन्सर्ट केले तर तो दोनची मेमरी मेमरी एरिया अलोकेट करून ठेवतो. सपोज मी 60,000 केले तरी तो 60,000 मेमरी एरिया अलोकेट करून. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण व्हेरिएबल नेमचा साईज मेन्शन करायची गरज लागत नाही. ओके, आलं सगळ्यांचं लक्षात? एक्झाम्पल बघा, सपोज माझ्याकडे कॉलम आहे ऍड्रेस आणि त्याचा डेट ऑफ टेक्स्ट डिटेल आहे. समजलं सगळ्यांना? हा झाला स्ट्रिंग डिटेल आहे, तर लास्ट डिटेल आहे टेक्स्ट डिटेल. ओके, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन दॅट इज डेट डिटेल. ठीक आहे, कधी लागेल आपल्याला डेट डिटेल टाइप? कुठले कॉलम डिक्लेअर करण्यासाठी लागेल? एक्सपायरी डेट इन मॅन्युफॅक्चरिंग. बरोबर आहे, मॅन्युफॅक्चरिंग डेट असेल तिथं मला डेट मेन्शन करायचं तर लागेल. ओके, आपल्याकडे दोन तसल्या डेटा टाइप अवेलेबल आहेत डेट डेटा टाइपचे. कुठले आहे? फर्स्ट वन इज डेट अँड सेकंड वन इज डेट टाइम. ओके, आता बघूया डेट. इट डिस्प्लेज डेट व्हॅल्यू की वाय 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 अंडरस्कोर एम एम अंडरस्कोर डी डी फॉरवर्ड. ठीक आहे, युजिंग डेट डेटा टाइप वी कॅन डिस्प्ले डेट व्हॅल्यू. म्हणजे काय, डेट मध्ये आपल्याला काय असतं आपल्याला माहिती. बेसिकली डेट मध्ये काय असतं, डेट काय कंटेंट करतं, तुमचा डे कुठला आहे कुठला आहे आणि इयर कुठला आहे. पण त्याचं काय आहे, फिक्स फॉर्मॅट आहे. ओके, इनबिल्ट फॉर्मॅट आहे इन एसक्यूएल लँग्वेज. डेटा टाइपचं काय आहे, पहिल्यांदा तुमचा इयर. ओके, त्याच्यानंतर अंडरस्कोर जाणार, त्याच्यानंतर तुमचा मंथ येणार, अंडरस्कोर जाणार, त्याच्यानंतर तुमचा डे येणार. ओके, म्हणजे काय, कसला येईल फॉर्मॅट मध्ये? सपोज 2000 असेल अंडरस्कोर, 10th मंथ असेल अंडरस्कोर, डे काय असेल तुमचं सपोज 12. ओके, या फॉर्मॅट मध्ये आपल्याला डेट इन्सर्ट करताना सुद्धा इन्सर्ट करायला. ठीक आहे,
डिस्प्ले होता ना पण त्या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला ती डिस्प्ले हा हा इनबिल्ट फॉर्मॅट आहे एसक्यूएल लँग्वेज. ओके आणि आता सॉरी हे जे टेबल वगैरे सगळं क्रिएट करणार आहे ते आपण कुठलं सॉफ्टवेअर युज करणार आहे मागे तुम्हाला सांगितलं होतं जर ओरॅकल सॉफ्टवेअर आपण युज करणार आहे. आता जरी हा डेटा टाईप कुठला बघतोय एसक्यूएल लँग्वेज बघतोय ठीक आहे पण ओरॅकल मध्ये त्या डेटा टाईपला चा फॉर्मॅट जरा वेगळा आहे. ओके ओरॅकल मध्ये त्याचा फॉर्मॅट कसा आहे सपोज त्याच्यानंतर जर सपोज मला ऑक्टोबर मंथ द्यायचा असेल तर मी काय करणार आहे फर्स्ट तीन लेटर ऑफ द मंथ आणि हा काय झाला डे. ओके ओरॅकल मध्ये काय करायचं म्हणजे प्रॅक्टिकल परफॉर्म करताना आपल्याला काय करायचं तुम्हाला मी आता सांगते ज्या जो आपला डे आहे तो काय दिला मी सपोज 02 सेकंड माझी डेट आहे आजची डेट आहे 02 आहे सपोज ऑक्टोबर ऑक्टोबर मंथ असेल तर त्याचे फर्स्ट थ्री लेटर फर्स्ट थ्री लेटर काय ऑक्टोबर म्हणजे ओ पी. ओके त्याच्यानंतर परत डॅश आणि इयर कुठला आहे सपोज 2000. ओके ओरॅकल मध्ये प्रॅक्टिकल डे या करत कॉलम नेम आणि फक्त पुढे काय लिहायचं मला डेट लिहायचं. ओके कॉलम नेम आणि डेट सेंड समजलं सगळ्यांना. एक्झाम्पल बघा आपण बघता कॉलमचं नाव आता काय असेल डेट ऑफ बर्थ ठीक आहे कॉलमचं नाव असेल माझ्या डेट ऑफ बर्थ आणि पुढे काय त्याचा टाईप डेट टाईप ठीक आहे डेटा टाईप यूज करू शकतो. सेकंड डेटा टाईप काय कधी कधी मला गरज लागते की माझ्या पर्टिक्युलर कॉलम मध्ये मला टेक पण पाहिजे डेट अँड टाइम आपल्याला डिस्प्ले करायचा असेल तर बाय डेट डेटा टाइप आपण ते फक्त करू शकतो. सपोज मला डेट अँड टाइम डिस्प्ले करायचा असेल तर मी डेटा टाइप यूज करणार आहे डेट डेटा टाइप ठीक आहे. आता बघूया हा डेटा टाइप यूज काय इट डिस्प्ले डेट अँड टाइम व्हॅल्यूज इन वाय 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 अंडरस्कोर एम एम अंडरस्कोर टी व्ही त्याच्यानंतर एच एस कोलन एम एम कोलन एच एस म्हणजे काय अवर ठीक आहे डेट टाईमचा इनबिल्ट फॉर्मॅट काय एसक्यूएल वाय 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 जो वरती डेटचा होता तो प्लस टाइम ऍड केला याच्यामध्ये त्याच्यामुळे कॉमा देऊन पुढे टाइम आहे ठीक आहे टाइम मध्ये पण काय आधी अवर ज्यांचा असतो तो अवर कोलन मिनिट कोलन सेकंड फॉर्मॅट आलाच सगळ्यांच्या सिंटॅक्स बघायचं काय नेम आणि डेट टाईप ठीक आहे कॉलम नेम आणि डेट टाईपचं नाव आपल्या डेट टाईप सांगितलं. एक्झाम्पल बघा कधी कधी आपल्याला लागू शकतं सपोज माझी जॉईनिंगची डेट आहे मला टाइम पण स्पेसिफिक मेन्शन करायचं असेल ते ऍक्च्युअल कुठल्या टाईमला मी जॉईन झाले 12 वाजता 18 वाजता. ओके मग त्या कॉलमला आपण हा डेटा टाईप देऊ डिक्लेअर दॅट कॉलम डेट ऑफ जॉईनिंग स्पेस डेट टाईप आणि सेंड ठीक आहे डेट डेटा टाईपचे हे दोनच डेटा टाईप आहेत आपल्याकडे अवेलेबल इन समजलं सगळ्यांना डाऊट आहे याच्यामध्ये काय कोणाला नाही नाहीये समजलंय. ओके आता बघा स्क्रीन झालं आपलं डेट टाईप डेट डेटा टाईप पण झाले आता सपोज मला न्यूमरिक व्हॅल्यू स्टोर करायचे ठीक आहे काय नंबर 0 to 9 नंबर येतात त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह असतील निगेटिव्ह असतील ओके फ्लोट असतील याच्या लक्षात मध्ये नंबर स्टोर करण्यासाठी कुठले कुठले डेटा टाईप आहेत आपल्याकडे अवेलेबल त्या कुठल्या डेटा टाईपच्या अंडर येतात तर न्यूमरिक डेटा टाईपच्या अंडर येतात. आता बघूया आपण कुठले कुठले डेटा टाईप आहेत ते फर्स्ट मॉर्निंग इंट जो आपण सी मध्ये पण बघितला होता बरोबर सेम तसंच आहे इंट डेटा टाईपचा यूज बघूया आपण काय इट कॅन होल्ड न्यूमरिक व्हॅल्यू आयदर निगेटिव्ह ऑर पॉझिटिव्ह ठीक आहे
Indeed, right? You hold numeric value, either negative or positive. Negative value पण तुम्ही y is indeed type store करू शकता, plus positive value तर store करू शकता. Okay, it can decimal numbers. ठीक है, decimal number तो hold करू शकत नाही. तुमचा integer int म्हणजे काय? Integer. ठीक है, integer data type साठी कुठला int keyword आहे. ओके, त्याच्यानंतर बघा, द मॅक्झिमम नंबर ऑफ डिजिट्स आर स्पेसिफाइड इन पॅरेंट. ठीक आहे, हे स्टेटमेंट व्यवस्थित करून ठेवायचं आहे. द मॅक्झिमम नंबर ऑफ डिजिट्स आर स्पेसिफाइड इन पॅरेंट म्हणजे काय आता बघतो आपण. सिंटॅक्स बघूया त्याच्या आधी. कॉलम नेम फाइनली टेक टाइप बघा इन आणि ब्रॅकेट मध्ये साइज. ठीक आहे, आता बघा एक्झाम्पल काय नेहमी रोल नंबर इन आणि ब्रॅकेट मध्ये बघा साईज काय दिली टू. साईज काय दिली टू म्हणजे किती व्हॅल्यू स्टोअर करू शकाल तुमचा रोल नंबर हा कॉलम. जर मी हे एक्झाम्पल रोल नंबर कॉलम डिक्लेअर केला असेल तुझा तर तो किती व्हॅल्यू स्टोअर टू डबल डिजिट व्हॅल्यू 19 ओके, आला सगळ्यांच्या लक्षात. हे व्यवस्थित सगळ्यांनी लक्ष ठेवा. काय करतोय आपण, ही जी साईज मेन्शन करतोय इन डेटा टाइप मध्ये ती साईज किती आहे तर मॅक्झिमम नंबर ऑफ म्हणजे काय. सपोज मला माहिती आहे की माझा रोल नंबर इथे होणार नाही. आता आपली स्ट्रेंथ कशी आहे फक्त आपल्या क्लास बघूया आपण. स्ट्रेंथ किती आपली सपोज 79 80 म्हणजेच काय 100 च्या रोल नंबर कॉलमला काय देणार फक्त साईज किती देणार मार्क्स 2 म्हणजेच काय इट कॅन फोर किंवा इट कॅन फोल्ड अप टू 99 नंबर. लार्जेस्ट टू डिजिट नंबर कुठला आहे 99 नंबर आहे आपल्याला माहिती. ठीक आहे, मग मी साईज बिन त्याची टू साईज. ठीक आहे, सपोज मला 999 पर्यंत सुरू करायचं असतील कशामध्ये कुठला पर्टिक्युलर कॉलम मध्ये तर मी साईज किती देणार 3 देणार. ठीक आहे, जर मला नंबर कुठपर्यंत हवे असतील लार्जेस्ट माझा नंबर किती असेल 99 तर मला इथे साईज किती द्यायला लागेल 3 साईज द्यायला. ठीक आहे, किती नंबर ऑफ डिजिट आहे म्हणजे काय. किती नंबर ऑफ डिजिट म्हणजे काय 1 2 अँड 3 ही साईज मला इथे मेन्शन करा. ठीक आहे, 99 म्हणजे काय 2 डिजिट म्हणून मी इथे साईज दिली मी 2. सगळ्यांना ओके. नेक्स्ट डेटा टाइप बघूया, ते झालं इंटीजर डेटा टाइप. सपोज मला डेसिमल टाइपच्या व्हॅल्यू स्टोर करायच्या असतील माझ्या पर्टिक्युलर कॉलम तर आपल्याकडे डेटा टाइप आहे डीईसी म्हणजे काय डेसिमल. ओके, त्याच्यासाठी डेसिमल साठी कीवर्ड कुठला युज करतो डीईसी बघूया आपण. इट कॅन होल्ड फिक्स पॉइंट नंबर. ओके, आपण कुठला डेटा टाइप आहे फिक्स डेटा टाइप आहे कॅन होल्ड फिक्स पॉइंट नंबर. आता बघूया साईज इज द टोटल नंबर ऑफ डिजिट अँड पी इज द नंबर ऑफ डिजिट डेसिमल पॉइंट. ठीक आहे, इथं बघा हे स्टेटमेंट लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. साईज इज द टोटल नंबर ऑफ डिजिट अँड पी इज द नंबर ऑफ डिजिट आफ्टर डेसिमल. सिंटॅक्स मधलं सांगितलं आपण. द मॅक्झिमम नंबर ऑफ साईज फॉर डेसिमल इज 65. ठीक आहे, अँड फॉर पी इज 30. ठीक आहे, आधी आपण सिंटॅक्स बघूयात म्हणजे समजेल. सिंटॅक्स काय आहे, कॉलमचं नाव दिलं आपण, त्याच्यानंतर टीईसी कीवर्ड दिला. ठीक आहे, कीवर्ड सगळं काय आहे ते इनसेन्सिटिव्ह आहे, तुम्हाला वाटते त्या तुम्ही याच्यामध्ये ते देऊ शकता. लोअर केस अप्पर केस कॉम्बिनेशन ऑफ लोअर अँड अप्पर केस असंही तुम्ही द्यायचंय. मी असं दिलंय म्हणून तुम्ही द्यावा असे त्याचं नाही. ओके, कॉलम नेम डीएसी. आता बघा ब्रॅकेट मध्ये जसं इन डेटा टाइप मध्ये फक्त आपण साईज पास करतो, इथे आपल्याला काय काय पास करायचंय साईज आणि पी. आता इज इन माय साईज अँड व्हॉट इज इन माय पी इथे आपल्याला सांगितलं बघा आपला सेकंड स्टेटमेंट मध्ये. साईज इज अ टोटल नंबर ऑफ डिजिट. ओके, अँड पी इज द नंबर ऑफ डिजिट आफ्टर डेसिमल. पूर्ण माझा जो नंबर येणार आहे नंबर इन्सर्ट होणार आहे त्या पूर्ण नंबरची साईज किती असणार म्हणजे
ओके पूर्ण नंबर की साइज किती असणार आहे, सपोज मी काय घेणार 3 4 5 7 6 ठीक आहे, हा माझा थोडक्यात नंबर नाही म्हणजे हा नंबर आहे. ओके आता साईज म्हणजे काय, टोटल तुमचा नंबर ही साईज किती आहे, किती डिजिट आहेत माझ्या या नंबर मध्ये, 1 2 3 4 5 ओके, म्हणून मी इथे काय दिला 5 ठीक आहे. ती साईज आपल्याला इथं मेन्शन करा साईज मध्ये, साईज या पॅरामीटर मध्ये. त्याच्यानंतर कॉमा देऊन आपल्याला काय पास करायची, पी ची व्हॅल्यू. आता पी ची व्हॅल्यू काय सांगते, पी काय सांगते, पी इज द नंबर ऑफ डिजिट आफ्टर पॉइंट ठीक आहे, पी इज द नंबर ऑफ डिजिट आफ्टर डेसिमल पॉइंट. डेसिमल पॉइंट नंतर किती नंबर ऑफ डिजिट येणार आहेत, ती साईज आपल्याला मेन्शन करायची. आता सपोज मी इथं साईज किती दिली आहे, 2 दिली ठीक आहे, साईज किती दिली मी इथं 2, म्हणजे हा कसला नंबर आहे, डेसिमल पॉइंट नंतर माझे किती नंबर ऑफ डिजिट येणार माझा नंबर. आता मी इथं काय दिलाय, 2 दिलं ओके, म्हणजेच काय कुठला आला पाहिजे रे आता माझा डेसिमल पॉइंट, 6 च्या नंतर कुठला आला पाहिजे माझा डेसिमल पॉइंट, नंबर ऑफ डिजिट 6 नंतर, 6 नंतर, 5 च्या नंतर ना, अजून 5 नंतर, 5 नंतर, 5 नंतर, 5 च्या नंतर बरोबर आहे. हा म्हणजे डिजिट्स म्हणजे सगळे बरोबर आहे. हे पहिल्यांदा फर्स्ट मध्ये तुम्ही डिजिट सांगितले ना 5, मग 5 म्हणजे सगळे का, डेसिमल प्लस आधीचे पण सगळे मिळून 5 का, हा हा सगळे मिळून 5 ठीक आहे. ही साईज आपण किती देतोय ठीक आहे, सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवा, साईज ही कधी किती देतोय आपण, डेसिमल नंबर किती साईजचा असणार ओके, पूर्ण तुमचा नंबर किती साईजचा असणार आहे ती आपण इथे साईज मिळू शकतो. आता माझ्या इथे डिजिट किती आहेत, 1 2 3 4 नंबर ऑफ डिजिट किती आहे, 5, म्हणजे माझी इथे साईज काय आणि 5 आहे ओके. त्याच्यानंतर आपल्याला पी ची व्हॅल्यू पास करायची ठीक आहे, पी काय सांगते, पी इज द नंबर ऑफ डिजिट डेसिमल पॉइंट, म्हणजे काय डेसिमल पॉइंट नंतर किती नंबर ऑफ डिजिट येणार आहे ओके, डेसिमल पॉइंट नंतर किती नंबर ऑफ डिजिट येणार आहे ती मला व्हॅल्यू इथं मेन्शन कर. आता जर मी म्हटलं इथं 2 ओके, म्हणजे मी इथं काय सांगते, डेसिमल पॉइंट नंतर माझे फक्त 2 व्हॅल्यू झालं पाहिजे ठीक आहे, डेसिमल पॉइंट नंतर माझ्या 2 व्हॅल्यू, म्हणून मी इथं 2 म्हणजे आल्या का आपल्या, इथं बघा दिसतो आपला डेसिमल पॉइंट, त्याच्यानंतर माझ्या किती व्हॅल्यू आहेत, 2 व्हॅल्यू. समजतं सगळ्यांना, पण मी तर कुठे येईल माझा डेसिमल, 7 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
आता नाही मॅम, आता नाही. जरा डिपार्टमेंटला काम चाललंय त्याच्यामुळे खूप नॉईज आहे. तर हे आहेत आपले बेसिक स्टेप्स जे आपल्याला लागणार आहे. ओके, याच्यामध्ये कोणाला काही डाऊट नाहीये ना? फर्स्ट काय होता, सिंडेटर टाइप मध्ये, सिंडेटर टाइप मध्ये तीन टाइप बघितले आपण, कॅर, डार कॅर आणि टेक्स्ट डेटर. ठीक आहे, कॅर कसला डेटर टाइप आहे, जर मला फिक्स्ड लेंथ स्ट्रिंग स्टोर करायचे असतील तेव्हा मी कॅर डेटर टाइप युज करणार. ओके, विच कॅन कंटेन लेटर, नंबर आणि स्पेशल कॅरेक्टर. काही असेल, सपोज माझा असेल मला ईमेल आय डी हा कॉलम करायचा असेल,
तरी मी काय करू शकते की ऍडिटेड यूज करू शकते, कारण ईमेल आय डी मध्ये आपला काय असतं, ऍट द रेट सिम्बॉल असतो, ऍट द रेट इज अ स्पेशल कॅरेक्टर. ओके, तरी आपण ते सुद्धा टाइपिंग कॅरेक्टर टाइप स्टोअर करू. ओके, पण याचा लिमिट काय आहे, टाइप लिमिट 255 कॅरेक्टर तो होल्ड करू शकतो. आणि कॅरेक्टर काय सिक्स लेंथ आहे, त्याच्यामुळे काय जे आपण इथं साईज मेन्शन करू त्यापेक्षा एक्स्ट्रा साईज जर कॅरेक्टर एंटर होत असेल, इन्सर्ट होत असेल तुमच्या कॉलम मध्ये, तर तुम्हाला एरर येईल, तसं इन्सर्ट होऊ शकत नाही. तुमची साईज फिक्स राहणार त्याच्या आतमध्ये तुम्ही बसवा, चालेल. तुम्ही सगळी मेमरी युज नका करू तरीही चालेल, पण ती मेमरी काय होईल, वेस्ट हो वेस्ट नाही. ठीक आहे, कॅरेक्टर टाइप आपल्याला व्हॅरकॅर किंवा ठीक आहे, यालाच काय आहे, ऑर आहे, एक डेटा टाइप व्हॅरकॅर टू सुद्धा खूप यूज केला जातो. ओके, व्हॅरकॅर किंवा व्हॅरकॅर टू फक्त दोघांमध्ये एकच डिफरन्स आहे. ओके, पण व्हॅरकॅर टू ची साईज काय आहे, तर याच्या डबल आहे. ओके, व्हॅरकॅर टू डेटा टाइपची साईज काय आहे, व्हॅरकॅरच्या साईज पेक्षा डबल. आता व्हॅरकॅर डेटा टाइप किती होल्ड करू शकतोय, 255 कॅरेक्टर होल्ड करू शकतो. मग व्हॅरकॅर टू किती होल्ड करेल, व्हॅरकॅर टू किती होल्ड करेल, 510 व्हॅरकॅरच्या फक्त डबल असणार, 510 तो होल्ड करू शकतो. येत्या लक्षात, आपण व्हॅरकॅर युज करायचंय मोस्टली व्हॅरकॅर किंवा व्हॅरकॅर टू. ठीक आहे, बाकीचे युजर दोघांचे फक्त त्या साईज मध्ये डिफरन्स. लिहिते मी, ओके, हीच पीपीटी मी शेअर करेन तुम्हाला. त्याच्यानंतर होता टेक्स्ट डेटा टाइप. टेक्स्ट पण तुम्ही युज करू शकता, जसं तुमचा ऍड्रेस असेल, मला माहित असेल की हा एक माझा कॉलम आहे, मध्ये व्हॅल्यू जी इन्सर्ट होणार आहे, जी स्ट्रिंग इन्सर्ट होणार आहे, त्याची साईज खूप मोठी असणार आहे, तर मला ते कन्फ्युजन ठेवायचंच नसेल, व्हॅरकॅर यूज करू, कॅर यूज करू, कुठला यूज करू, व्हॅर करू, ते कन्फ्युजन मला ठेवायचं नाही आहे सिम्पल. तर मी काय करणार आहे, डिरेक्टली टेक्स्ट डेटा टाइप देऊन टाकतात. ओके, नंतर मला एरर यायला नको, कारण याची साईज सगळ्यात जास्त आहे, 535 कॅरेक्टर. ठीक आहे, हे खूप जास्त कॅरेक्टर असतात, समजलं सगळ्यांना. त्या आहेत बेसिक आपले स्ट्रिंग डेटेड आहे, डेट बघितले, डेटच्या अंडर कुठले येतात, डेट आणि डेट अँड डेट टाईम, सॉरी डेट आणि डेट टाईम डिटेल. ठीक आहे, दोघांचे युजेस बघितले. त्याच्यानंतर न्यूमरिक डेटेड, इंट आणि बेसिक. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवायचं, इंट मध्ये जी साईज पास करतो तुका कशात होतात आपल्या याच्यावर, सगळ्या डेटा टाइप पैकी तुमच्या तुका सगळ्यात जास्त याच्यामध्ये. ठीक आहे, काही मुलांना शेवटपर्यंत कळत नाही की जे आपण साईज मेन्शन करतोय ती साईज किती मेन्शन करतो, काही काही मेन्शन करतात, सपोज तुम्हाला लाल तुमचे डिजिट नंबर पाहिजे तर मुलं मेन्शन करतात 99 पर्यंत नंबर स्टोर करायचा. ओके, 99 अर्थ खूप वेगळा, मला सगळ्यांना ती गोष्ट लक्षात ठेवायची. तसंच डेसिमल आज आपण डिफरन्स बघितला, साईज मध्ये काय देतोय आपण, तर फुल डिजिटचे फुल नंबरचा किती नंबर ऑफ डिजिट आहे ती साईज देतोय आपण, ना की फ्लोटिंग पॉइंटच्या आधीची साईज. ओके, डेसिमल पॉइंटच्या आधीच्या नंबरची साईज दे नाही, फुल नंबर किती डिजिट कंटेन करतो ती साईज देतो आपण. आणि पीची वाली ती म्हणजे काय, डेसिमल पॉइंट नंतर किती नंबर ऑफ डिजिट आले पाहिजे आपले ती साईज. ओके, डेटा टाइप आहेत आपले. आता नेक्स्ट पॉइंट आहे उद्याचा आपला डेटा कन्स्ट्रेंट. कन्स्ट्रेंट म्हणजे काय, बेसिकली मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, मध्ये आपण डिटेल बाबत एक्झाम्पल बघणार आहोत. कन्स्ट्रेंट म्हणजे रूल, जे मी कॉलम क्रिएट करते. आता कॉलम कसे क्रिएट करायचे आपण बघितलं, बाय यूजिंग डेटा टाइप. ठीक आहे, मग ह्या कॉलम्सला रूल करायचे, हे जे आपण कधी करणार आहे, जेव्हा मी टेबल क्रिएट करणार आहे ना, सगळ्यात पहिली फर्स्ट स्टेप आपली, जर मला टेबल युज करायचं असेल, त्याच्यावर काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करायचे असतील, सगळ्यात आधी माझी नेसेसिटी काय, की मला तो टेबल क्रिएट करायचा. ओके, मग टेबल क्रिएट करताना तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आधी अंडरस्टँड झाला पाहिजे,
ही कॉलम कसे डिक्लेअर करायचे त्याच्यामध्ये. ओके, मग त्याला कन्स्टेंट कसे, म्हणून आपण आधी डेटा टाइप बघतोय, कन्स्टेंट बघतोय, त्याच्यानंतर आपण लगेच थर्ड लेक्चर पासून टेबल क्रिएशनला जाऊ. ओके, टेबल कसं क्रिएट करायचं आणि त्याचे वेगवेगळे ऑप्शन करायचे. ओके. ठीक आहे, समजले सगळ्यांना?